नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे या घटका संबंधित आपण काही नमुना प्रश्न बघणार आहोत। पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, क सा ल य ही अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पहिले अक्षर कोणते। तर पहा, या ठिकाणी आपल्याला जी अक्षरे दिलेली आहेत त्या अक्षरापासून पहिल्यांदा शब्द तयार करावा लागेल। तर पाहू आपण या अक्षरांपासून कोणता शब्द तयार होतो, तो क सा ल य। तर पहा या ठिकाणी सा य क ल हा शब्द तयार होतो। तर सर्वात प्रथम सायकल हा शब्द आपण या ठिकाणी लिहून घेऊ। सा य क ल सायकल हा शब्द लिहून घेतल्याच्या नंतर प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की शब्दातील पहिले अक्षर कोणते। तर पहा पहिलं अक्षर या ठिकाणी सा आलेला आहे, म्हणून आपलं पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी बरोबर आहे। खाली दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, व न जी या अक्षर गटापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटचे अक्षर कोणते। तर पहा याही ठिकाणी आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करून लिहून घ्यावायचा आहे आणि त्यानंतर त्यातलं शेवटचं अक्षर कोणतं आहे हे आपल्याला शोधायचं आहे। तर पहा व न जी यापासून जी व न असा शब्द तयार होतो। तर सर्वप्रथम आपण जीवन हा शब्द लिहून घेऊया। जी व न या ठिकाणी आपण जीवन हा शब्द लिहिला तर शेवटचे अक्षर कोणते, शेवटचे अक्षर न या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याच अचूक उत्तर आहे। तिसरा प्रश्न या ठिकाणी आहे, म व क्र जी न ही अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर कोणते। तर पहा या ठिकाणी आपण ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करू आणि त्यानंतर मधलं अक्षर कोणतं येईल हे आपण पाहूया। चला तर या ठिकाणी जी व न क्र म हा शब्द तयार होईल, तो शब्द आपण या ठिकाणी लिहून घेऊ। जीवन क्रम या ठिकाणी मधले अक्षर आपल्याला विचारलेले आहे, तर जीवन क्रम हे हा शब्द पाच अक्षरे आहे। तर पाच अक्षरी शब्द असल्यास तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर हे मध्यभागी येईल, म्हणून न हे आपले अचूक उत्तर आहे। तर चौथा पर्याय हा आपलं उत्तर आहे। त्यानंतर चौथा प्रश्न, क सु र ख ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास हात या शब्दाचा समानार्थी शब्द होईल। तर पहा या ठिकाणी आपण या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द पहिल्यांदा बनवू। तर पहा या ठिकाणी सु ख क र हा शब्द तयार होईल। या ठिकाणी आपण लिहून घेऊ, सु ख क र हा शब्द लिहून घेतल्याच्या नंतर शेवट आपल्याला विचारलेला आहे की हात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता। तर हात या शब्दासाठी क र कर हा शब्द येतो, म्हणून पहा क आणि र एक दोन तीन आणि चार, एक दोन तीन आणि चार म्हणजे तीन व चार क्रमांकाची अक्षर जर घेतली तर हात या शब्दाचा समानार्थी शब्द होईल। तर पहा तीन आणि चार दोन नंबरच्या पर्यायामध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे।